ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आपके टैक्स से ही होगा शहर का विकास और किसी भी वारंट या समस्या से दूर रह सकते हैं आप। अगर बिल नहीं पहुंचा तो बिल का इंतजार ना करें, यूएमसी के सीएफसी सेंटर या यूएमसी हेडक्वार्टर से प्राप्त करें बिल, या ऑनलाइन भी आप चेक कर सकते हैं। यूएमसी के टैक्स विभाग की तरफ से सभी शहरवासियों को चल रहे वर्ष के लिए 5% तक की छूट और ऑनलाइन पे करने पर 5.5% केवल 31 अगस्त 2023 तक। We'll be right back.
अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात पाटील पुजारी आणि कोळी बांधवांच्या वतीने नारळी पौर्णिमा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी कोळी बांधवांनी वेशभूषा परिधान करून ब्रॉस बँडच्या तालावर धमाल केली. नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. दर्याला नारळ सोडून कोळी बांधव मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात. हा सण मुंबईसह आसपासच्या सर्व परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. प्राचीन शिवमंदिर परिसरात पाटील पुजारी आणि कोळी बांधव यांच्यातर्फे याही वर्षी भव्य दिव्य मिरवणूक काढून वालधुनी नदीत नारळ अर्पण करत पूजन केले. यावेळी महिलांनी कोळी वेशभूषा परिधान करत ब्रॉस बँडच्या तालावर ठेका धरला होता. आज नारळी पौर्णिमेनिमित्त जुने अंबरनाथ गाव दुर्गादेवी पाडा इथे शिवमंदिर प्राचीन शिवमंदिर पुजारी आणि कोळी समाज सगळे बांधव आज येऊन इथे मोठ्या उत्साहात नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करत आहेत. आणि दर्याचे राजे कोळी आज दर्याचे राजे कोळी शिव मंदिराच्या आवारात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत आहेत. या भरपूर पब्लिक आहे तिथे आमच्या गावची आणि भव्य पाहुणे पण भरपूर आहेत. आम्ही प्रत्येक वर्षी समुद्र राजाला सोळ्याचा नारळ अर्पण करतो आपल्या कोळी बांधवांच्या पूर्ण वेशभूषेत आणि असं प्रत्येक वर्षी आम्ही करत राहतो. अख्ख्या मुंबई भर अख्ख्या महाराष्ट्रात जिथे आमचे कोळी बांधव आहेत मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतो. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.